राज्यात नवीन सरकार स्थापन झालंय आणि याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद मधल्या लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात नवीन सरकारकडून महाविद्यालय तरुण तरुणींना काय अपेक्षा आहेत याबाबत आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी तरुणांसोबत संवाद साधलाय, आपण पाहूयात. तरी हा सामोरे जातो हे सर्वांना माहिती आहेत, परंतु जेव्हा जेव्हा पीक वगैरे चांगले येतात तेव्हा नेमकं संकट येतात. या संकटातून या अजूनही शेतकरी सारावले नाहीत किंवा याचे संकट अजूनही दूर झाले नाहीत. कदाचित अजून एखादा अवकाळी पाऊस येतो की काय, गारपिटीचा पाऊस येतो की काय, आणि त्यामध्ये आलेलं पीक जे आहे ते हातातून जाईल याची भीती आहे. तर सरकारने या शेतकऱ्यांचा एक तर जो काही शब्द दिला होता तो शब्द पाळावा आणि सरकारने जो काही सातबारा आहेत तर हा कोरा करावा. परंतु कोणत्या शेतकऱ्यांचा कोरा करावा की जे शेतकरी अल्पभूधारक आहेत या शेतकऱ्यांचा त्यांनी सातबारा कोरा करावा, नसता मग याचा गैरफायदा असा होईल की भले मोठे मोठमोठे जे काही शेतकरी आहेत ज्यांनी मोठमोठे कर्ज घेतलेत अशा शेतकऱ्यांचा जर आपण सरकारने जर कर्ज माफ केलं तर या बाकीच्या शेतकऱ्यांवर अन्याय होईल. आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की जे युवक आहेत या युवकांना जे काही शिक्षण दिलं जातं ते शिक्षण फक्त डिग्री घेऊन बाहेर पडणे इतपत शिक्षण असावं, या शिक्षणाचा अर्थ असावा की त्याने शिक्षण घेतलं म्हणजे त्याला रोजगार मिळावा, त्याला कुठंतरी कामधंदा नोकरी मिळावी असं शिक्षण या सरकारने दिलं पाहिजे, ही या युवकांकडून अपेक्षा आहेत. आणि राहिला प्रश्न आमचा शिक्षकांचा, शिक्षक बांधवांनी जो काही आजपर्यंत जो काही प्रश्न लावून धरला होता की आम्हाला कायम विनाअनुदानित किंवा विनाअनुदानित तत्वावर न ठेवतात, गेल्या 15 वर्षापासून जे काही छोट्या मोठ्या रकमेवर हे काम करत आहे शिक्षक, या शिक्षकांना चांगला पगार मिळावात आणि सर्व कॉलेज महाविद्यालय हे अनुदानित व्हावेत अशी या सरकारकडून अपेक्षा आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं आहे, या सरकारकडनं महाराष्ट्राच्या खूप अपेक्षा आहे आणि विशेषतः या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणारे जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासुद्धा खूप मोठ्या समस्या आज गंभीर स्वरूप धारण करत आहे. आज अनेक महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये कायम विनाअनुदानित तत्वावर चालतात, त्या महाविद्यालयांना या शासनाने अनुदान देऊन तो प्रश्न मार्गी लावावा. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आज बेरोजगारांची संख्या एवढी वाढलेली आहे की आज अनेक तरुणसुद्धा आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. तर त्यामुळं शेतीसोबतच आजच्या बेरोजगारीला आळा कसा बसेल याचासुद्धा या सरकारनं विचार करणं आवश्यक आहे. खरं तर नवीन सरकार स्थापन झालेलं आहे आणि या नवीन सरकारकडून तरुणांना काय अपेक्षा या संदर्भात आपण औरंगाबादमधल्या लासूर स्टेशन येथील छत्रपती शाहू महाविद्यालयात आहे आणि ही सगळी जी तरुण आहे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहे की नवीन सरकारकडून त्यांना काय अपेक्षा आहेत. मला सांगा, तुम्हाला नवीन सरकार स्थापन झालेलं आहे, काय अपेक्षा नवीन सरकारकडून? आजचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अशीच अपेक्षा आहे की त्यांनी जेव्हा म्हणजे ते उभा राहते निवडणुकीला तेव्हा ते शेतकऱ्यांना म्हटले होते की नाही का आम्ही तुमचं कर्ज माफ करू, तर ते शेतकऱ्यांच्या म्हणजे डोळ्यामध्ये अशी अपेक्षा आहे की त्यांनी कर्ज माफ करावे. आणि मी शेतकऱ्यांची मुलगी असल्यामुळे मलाही असं वाटतं की माझ्या वडिलांच्या डोक्यावर असलेला बोज कमी व्हावा आणि त्यामुळे आमच्या कुटुंबांना सहकार्य मिळेल आणि मग ते कर्ज जर माफ झालं तर आमचे म्हणजे शेतकरी वडील आहे ना ते त्यांच्या मुलींचं शिक्षण तरी चांगलं करू शकेल. आणि आता आपण बघत आहोत समाजामध्ये मुलींना सेफ्टी पाहिजे कारण शेतकरी लोक आहे, शेतकरी माणसं आहे म्हणजे ते शेतामध्ये काम करत आहे, त्यांची मुलगी शिक्षण घेते पण ती कॉलेजमध्ये किती सुरक्षित आहे त्यासाठी त्यांनी नाही का आणि कॉलेजसाठी म्हणजे पोलीस बंदोबस्त करावा आणि एवढीच अपेक्षा आहे. आणि ते त्यांनी सांगितलेला म्हणजे जे प्रश्न आहे ते शेतकऱ्यांनी उठवलेले होते ते सगळ्या प्रश्नांचं ते म्हणजे हे करतील एवढीच मला अपेक्षा आहे. तरुणी सुरक्षित आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ह्या ताईच्या आहेत. मला सांगा तुमची काय अपेक्षा आहे? मला नव्या सरकारकडून अशी अपेक्षा आहे की मुलींना जे प्रोटेक्शन असते ती म्हणजे अशी कमी भेटते आजकाल आणि म्हणजे ठाकरे सरकार आलेलं आहे तर त्यांनी आपल्याला मुलींना जास्त प्रोटेक्शन दिलं पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. तुमची काय अपेक्षा नवीन सरकार? माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की आजकाल स्वच्छ भारत आंदोलन चालू आहे तर स्वच्छ भारत आंदोलन चालवण्यापेक्षा मुली किती सुरक्षित आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि ज्यावेळेस जस्टिससोबत जे आता मागे प्रकरण घडलं तर ते पुन्हा कोणत्या मुलीसोबत घडू नये याची त्यांनी काळजी घ्यावी. आणि चार भिंतीच्या त्या चौघांना
फाशी न देण्यापेक्षा लोकांसमोर पब्लिक समोर आणून त्यांना चांगलं धून हाणायला पाहिजे असं माझं मत आहे. कारण चार भिंतीच्या आत लोक त्यांना बघणार नाही. त्यावेळेस त्यांनी तिच्यासोबत जे प्रकरण केलं ते चार भिंतीच्या आत होतं आणि सगळ्यांना ते माहीत झालं. आणि त्यांना फाशी देण्यापेक्षा असा चार चौघांमध्ये हाणलेला बरा. आपल्यासोबत विद्यार्थी सुद्धा आहेत, आपण त्यांना विचारूयात. दादा, नवीन सरकारकडून काय अपेक्षा? नवीन सरकारकडून अशी अपेक्षा आहे की त्यांनी जो शेतकऱ्यावर जो बोजा आहे तो 7-12 कोरा केला पाहिजे. आणि जे महानगर समृद्धी महानगर आहे त्या पूर्ण त्या अडचणीमुळे ते बंद झालेले आहेत, तरी त्यांनी ते लवकरात लवकर सुरू करण्यात यावं. आणि 7-12 कोरा केला म्हणजे शेतकऱ्याच्या डोक्यावरचे ओझे कमी होईल. तुमची काय अपेक्षा नवीन सरकार? महाराष्ट्रात गेल्या महिन्याभरापासून जो सत्ता संघर्ष चालू होता आणि महाविकास आघाडीचे जे सरकार स्थापन झालेलं आहे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहे, त्यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की 1 जानेवारी 2018 ज्या दंगल झाली जी भीमा कोरेगावमध्ये, तिथले जे त्यांचे सूत्रधार आहे ते अजूनही मोकाट फिरत आहेत. आणि जे डाव्यांना उचलण्याचा जो मागच्या सरकारने जो कट रचला होता तो या सरकारने उधळून लावा, हीच अपेक्षा आहे माझ्याकडं. तर अशा प्रकारे जे आहे तर हे सगळे जे तरुणांच्या वेगवेगळ्या नवीन अपेक्षा आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हायला पाहिजे, महिलेचा सुरक्षेचा प्रश्न आहे आणि इतरही प्रश्न आहेत. भारत स्वच्छ अभियान अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले, त्यामुळे आता या विद्यार्थ्यांच्या नवनवीन अपेक्षा या सरकारकडून देखील आता व्यक्त करण्यात आल्या आहेत. कॅमेरा पर्सन रामाकडेसह रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद.